नमस्कार, मी संदीप काळे. सक्सेस पासवर्ड या खास कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. दर शनिवारी आपण अशा एका व्यक्तीला भेटत असतो ज्यांनी आपल्या कामाचा शिक्का समाजमनावर खूप मोठ्या प्रमाणावर मारलेला असतो आणि त्या माध्यमातून त्यांचं सुरू असलेलं काम वाखाणाजोगं असतं. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये त्यांचं काम पोहोचले असतं. देशात अनेक ठिकाणी त्यांच्या कामाचा बोलबाला होतो. म्हणून आपण अशा अनेक व्यक्तीला बोलवत असतो. आज माझ्याकडे अशीच एक व्यक्ती आलेली आहे, तिच्याविषयी मी आपल्याला सांगणार आहे. पण तत्पूर्वी मी हे तुम्हाला वातावरण या ठिकाणचं दाखवतो. सूर्य आता मावळतोय आणि नेमकाच काही मिनिटापूर्वी सूर्य मावळलेला आहे. मरीन ड्राईव्हचं हे वातावरण आहे. खूप शांत असा समुद्र तुम्हाला आज बघायला मिळेल आणि ढगं आहेत. छोटा छोटा पाऊस खालू पडतो, वरतून पडतोय आणि एक मजा आहे. लोक या पावसाचा आनंद घेत आहेत आणि या सगळ्या आनंदामध्ये मी हा इंटरव्ह्यू करतोय. मी आपल्याला आज ज्या आपल्या इंटरव्ह्यूमध्ये आलेल्या आहेत त्या राजश्रीताई पाटील यांची ओळख करून देतो. ताई, आपलं या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत आहे आणि खूप छान वाटलं तुम्ही या कार्यक्रमामध्ये आलात. मी या सगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपली एक वेगळी ओळख, आपण करत असलेलं काम या सगळ्या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला मी आज बोलतं करणार आहे. माझ्या कार्यक्रमाचं नाव सक्सेस पासवर्ड आहे, त्यामुळे कुणी सक्सेस मिळवला आणि तो कसा मिळवला आणि किती उंचपर्यंत तो सक्सेस पोहोचलेला आहे हा कार्यक्रम या उद्देशाने आपण घेत असतो. मी सुरुवात करतो तुमच्या गावापासनं, तुमच्या खेळापासनं, तुमच्या त्या सगळ्या कॉलेजमधल्या वातावरणापासनं. कसं ते वातावरण होतं, तुमचं घराचं रिलेशन, घराचं आईवडिलांचं नातं आणि एक पाटलाची मुलगी काहीतरी वेगळं करू पाहते, तिला घरातून कसा रिस्पॉन्स मिळायचा? पहिल्यांदा खूप खूप धन्यवाद. सगळ्यात महत्वाचं की जसा गावकुसातल्या मुलीला रिस्पॉन्स असतो तसाच होता, पण संमिश्र म्हणता येईल. कारण वडील जरी थोडेसे विचारांनी पूर्व हे असतील, कर्मठ असतील, तरी पण शैक्षणिक प्रगतीसाठी कधी त्यांनी मला रोखलं नाही. पण जेव्हा स्पोर्ट्स मध्ये जायचंय, ग्राउंड वर खेळायचंय, पाटलाच्या घरची मुली खेळते म्हटल्यावर साहजिकच एक समाजाचं दडपण असतं, ते त्यांच्या दृष्टीने खूप साहजिक आहे. त्याच्यामुळे तो थोडासा विरोध होता. पण माझी आजी, माझी आई या सगळ्यांचं पोषक असं एक बॅकिंग कुठेतरी होतं आणि म्हणून मला वाटतं की सगळं करू शकते. आणि सगळ्यात महत्वाचं, जे शिक्षक माझ्या आयुष्यात आले, जे गुरुजन होते माझ्यासाठी, कॉलेजचे शिक्षक असतील, शाळेचे, त्यांची खूप मोठी भूमिका राहिली आहे मी घडत असताना. मी राजश्रीची ओळख थोडीशी थोडक्यात करून देतो, म्हणजे तुम्हाला पाहताना एक वेगळा आनंद येईल की या महिलेने काय काम महाराष्ट्रामध्ये उभं केलं. राजश्रीचे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये बचत गट आहेत, त्यांच्या बँका आहेत, त्यांनी उभं केलेलं सामाजिक काम म्हणजे तुम्ही 36 जिल्ह्यामध्ये पाहू शकता की खूप मोठं काम त्यांनी सामाजिक क्षेत्रामध्ये उभं केलं आहे. विशेषतः बचत गटाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये जी चळवळ निर्माण झालेली आहे, अलीकडच्या काळामध्ये त्याला गती मिळालेली आहे, त्याला राजश्री कारणीभूत आहेत. मी तुम्ही तुमची ओळख ज्या बचत गटाच्या सगळ्या चळवळीमुळे आहे त्या चळवळीकडे येतो. आज घडीला महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये बायका बचत गटाच्या माध्यमातून एकत्रित येतात, पण काय खरं त्यांना त्यांच्या कामाला त्यांनी जे काही उभं केलं त्याला न्याय मिळतो, तुम्ही त्याकडे कसं पाहता? खरं म्हणजे खूप छान कन्सेप्ट होती बचत गट. ही बचत गट चळवळ म्हणजे फक्त पैसे जमा करणं एवढं नव्हे, तर महिलांचा एकंदरीतच सर्वांगीण विकास झाला पाहिजे. सर्व दृष्टिकोनातून त्या बचत गट चळवळीची आखणी केली होती, परंतु दुर्दैवानं केवळ टार्गेट ओरिएंटेड काम करायचं, कर्ज मिळतं म्हणून गट करा हे कुठेतरी त्यांच्याकडे सांगण्यात आलं. त्याच्यामुळे गट निर्मितीची जी मूळ संकल्पना होती की महिला आर्थिक साक्षर झाली पाहिजे, वेगवेगळ्या विषयांवरचं त्यांचं ज्ञान असलं पाहिजे, म्हणजे मीटिंग झाल्या पाहिजे, एक आर्थिक शिस्त लागली पाहिजे, नियोजन, हे कुठेच समोर नाही आलं. आणि फक्त मग आम्ही पैसे भरतो, गट उचलतो, म्हणजे कर्ज घ्यायचं आणि मग ज्या कामासाठी घेतलं त्याचा खर्च न करता ते इतरत्र खर्च करायचं. म्हणून मग जी एक आर्थिक सक्षमता या गटांच्या माध्यमातून व्हायला पाहिजे होती, झाले आहे. खूप चांगल्या सक्सेस स्टोरी आहे, पण ते म्हणजे सगळ्या गटाच्या चळवळीचं यश नव्हे असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. अजूनही खूप काम करणं बाकी आहे, अजूनही आर्थिक साक्षरतेबद्दल लोकांमध्ये विश्वास निर्माण करणं, लोकजागरण करणं हे काम बाकी आहे. तुमच्या भाषणाचे खूप फॅन फॉलो मी युट्यूबला पाहिलेत, खूप लोक तुम्हाला फॉलो करतात, विशेषतः तरुणही फॉलो करते. जेव्हा तुम्ही अशा कार्यक्रमामध्ये जाता, भाषण करता, तर तिथला सगळा अनुभव तुम्हाला कसा वाटतो आणि काय तरुणाच्या नेमक्या रिएक्शन असतात तुम्ही भाषण केल्यानंतरच्या? निश्चित भारावलेले असतात, कारण
आपण त्यांच्या मनातले जे काही प्रश्न असतात ते प्रश्न घेऊन मी त्यांच्या समोर जाते. मी कुठेतरी काहीतरी म्हणजे रशियातली क्रांती आपल्या भारतातल्या खेड्यातल्या मुलासमोर मांडत नाही. त्याचे वैयक्तिक आयुष्यातले काय प्रश्न आहे, तिथली संस्कृती काय, त्याचे प्रश्न काय, या विषयांवर मी बोलत असते. आणि म्हणून मला वाटतं ते त्यांना खूप जवळचं वाटतं, ते भारावून जातात. साहजिक आहे, पण त्या 100% भारवलेल्या जनतेपैकी मुलांपैकी 10% मुलांचं भारवलेपण कायम राहतं आणि त्यातून ते घडत जातात. मग नंतर कधीतरी जेव्हा भेटत आणि सांगतात काही तुम्ही ते सांगितलं म्हणून आम्ही हे केलं आणि आज मी असं उभा आहे, तर हा खूप आनंद देणार. महिलांना घरामधून कुठलंही काम करताना रिस्पॉन्स मिळत नाही असं बोललं जातं, या सगळ्या विषयाकडे तुम्ही कसं पाहता? तुमच्या चळवळीला महिलांना स्वातंत्र्य नसते म्हणून अनेक वेळा बाधा येते. मला वाटतं सगळ्यात पहिल्यांदा महिलांनीच हा मोठा न्यूनगंड स्वतःच्या मनात निर्माण केलाय की मी काही करेल तर मला विरोध होणार आहे, माझ्या घरच्यांना हे आवडणार. करायच्या आधीच 50% महिला हे ठरवून घेतात की माझ्या घरात असं वातावरण आहे, यांना चालणार नाही, सासूबाई काही बाहेर निघू शकणार नाही, मला जमणार नाही, हे 50% असतं. आणि नंतर निश्चितच आज समाजाचा जो एक थोडासा दृष्टिकोन झाला होता महिला, आता बऱ्याच बदल झालेला आहे. अर्थार्जन करणारी महिला सगळ्यांना पाहिजेच आहे, पण तरीही संदीप दादा अर्थार्जन करतात याचा अर्थ तिला आर्थिक स्वातंत्र्य असतं असं अजिबात नाही. कमवलेल्या पैशावर तिचा अधिकार असावा, तो कसा खर्च करायचा, कुठे गुंतवावा, हे किमान तिला विचारून तरी ठरवलं जावं. म्हणजे मी तर इथपर्यंत लिबरल आहे, किमान तिला विचारा, तिचं तिला ठरवू द्या, तिथे नंतरची गोष्ट झाली. पण इतकं सुद्धा होत नाही. म्हणजे हे फक्त ग्रामीण भागातल्या बचत गटाच्या महिलांच्या बाबतीत नाहीये, अनेक नोकरी करणाऱ्या महिलांचे कार्ड त्यांचे नवरे वापरतात. बरोबर आहे, सरपंच असलेल्या महिला त्यांचा सगळा कारभार चालवतात असा विषय. मला थोडस पुढे याच्या जाऊन राजकारणाकडे यायचे. तुमच्या बचत गटामध्ये सक्रिय असलेल्या महिला किंवा गावकुसामध्ये काम करणाऱ्या महिला राजकारणाकडे कसं पाहतात, तुमचा काय अनुभव आहे, एकूण राजकारणामध्ये त्या सक्रिय होतात? थोड्याशा सजग झालेल्या असतात, जाणीव असते, कारण बँकेच्या निमित्ताने बाहेर पडलेल्या असतात, थोडंसं बाहेरचं जग बघितलेलं असतं. आज वेगवेगळ्या बचत गटाचे मेळावे होतात, आमचे प्रशिक्षण शिबिर होतं, त्याच्यामुळे नेमकी काय संधी आहे हे महिलांना माहिती झालेलं आहे. त्यात परत बऱ्याच ठिकाणी आरक्षणांमुळे महिलांकडे ते पद आलं, परंतु तिथे सुद्धा जे आता आपण उल्लेख केला की पतिराजच म्हणजे सयाजीराव असतात या सगळ्या, असं बऱ्याचदा दिसतं. पण त्यांना करायची इच्छा आहे, त्यांना जाणून घ्यायचंय की नेमकं काय करायचंय काय नाही. तर निश्चितच त्याविषयी प्रयत्न चालू आहे, आता किमान त्या झेंडाबंधनासाठी तरी जातात. सहकार, अगदी बरोबर, सहकार चळवळीमध्ये अलीकडे जे 4-5-6 नावं आहेत त्यामध्ये तुमचं नाव प्रामुख्याने घेतलं जाते. तुम्ही या सहकार चळवळीकडे कसं पाहता, महिला यामध्ये कशा पद्धतीने सहभागी होतात, किंवा एकूणच सहकारला आपल्याकडे कीड लागलेली होती, वाळवी लागलेली आहे, तुम्ही कुठलंही घ्या, दूध घ्या, साखर कारखाने घ्या, म्हणजे याचा थेट परिणाम उत्साहाने काम करणाऱ्यावर कसा होतो? निश्चितच खरं म्हणजे बघितलं तर भारताची ग्रामीण आर्थिक घडी जी आहे ही सावरून धरण्याचं काम सहकार क्षेत्राने केलेलं आहे. जिथे नॅशनलाइज बँका पोहोचू शकत नाही तिथपर्यंत सहकारी संस्था असेल, वेगवेगळ्या सोसायटीच्या माध्यमातून ग्रामीण लोकांना अर्थव्यवस्थेला थोडासा हातभार या सोसायटीच्या माध्यमातून लावलेला आहे. परंतु प्रवृत्ती सगळीच कडे बऱ्या वाईट प्रमाणात सारख्याच असतात, तशी सहकार क्षेत्रातही अनेक कीड लागणारी गोष्टी घडली, पण याचा अर्थ चांगलं काही घडलंच नाही असं नाहीये. बरोबर, त्याच्यामुळे मी खूप सकारात्मकपणे या सगळ्या घटनांकडे बघते की अजूनही खूप चांगलं. आणि उलट जेव्हा असं काही होत असतं तेव्हा आपल्याला काम करायला अधिकची संधी असते. बरोबर आहे. दुसरं असं की सजगतेने महिला सहकार क्षेत्राकडे पाहतात का? म्हणजे आपण पाहिलं असेल की चूल आणि मूलच्या पलीकडे जाऊन महिला काही करत नाहीत, शहरामधल्या 4 महिला नोकरी करतात म्हणजे महिला सक्षम झालं असं होत नाही. तर तुम्ही या सगळ्या महिलांना जेव्हा तुमच्या चळवळीमध्ये या असं म्हणता तेव्हा त्या महिलांचा रिस्पॉन्स कसा असतो आणि काय तुम्हाला नेमका फॉर्म्युला आखावा लागतो तुमच्या चळवळीमध्ये ह्या महिला येण्यासाठी? निश्चित त्यांना कौतुक असतं, आश्चर्य असतं, काहीतरी नवीन घडतंय, नवीन बघायला मिळतं, याची एक भावना त्या सगळ्यांच्या मनामध्ये असते. तर त्या भावनेला हात घालत घालत थोडस त्यांच्या भाषेत त्यांना समजेल असं, त्यांच्या कुवतीच्या त्या परिघामध्ये बसेल अशा सगळ्या गोष्टी आपल्याला त्यांना सांगायला लागतात आणि त्या खूप आशेने बघतात. आणि मी सांगते तुम्हाला की बँकेचा मॅनेजर आकडेमोड करू शकणार नाही इतके बोटाच्या, म्हणजे बोटावर सगळ्या हिशोब त्यांचं सगळे चाललेलं असतं. दुसरं असं की आत्ता एका महिलेला आपल्याशी जॉईन व्हायचं आहे, तर तुम्ही नव्याने ज्या परिषदेवर काम करता त्या परिषदेमध्ये किंवा तुमच्या बचत गटाच्या चळवळीमध्ये जर महिलांना जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही काय त्यांना आवाहन कराल? निश्चितच खूप चांगलं व्यासपीठ या आपल्या महिला औद्योगिक विकास परिषदेच्या माध्यमातून मिळालेलं आहे. चंद्रकांत सावंकी सर यांचे फाउंडर आहेत आणि आमचे खासदार हेमंत पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रभर आम्ही या औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या
विविध उद्योजक अशा महिलांचं संघटन करतो. यामागे उद्देश हाच आहे की सरकारच्या वेगवेगळ्या योजना असतील, कुठल्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर त्यांना त्यांच्या वस्तूंचं मार्केटिंग, कारण महिलांचं उत्पादन करणं खूप सोपं आहे, मार्केटिंग महत्वाचं आहे. बरोबर. या मार्केटिंगसाठी आम्ही महिलांना वेगवेगळे प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणे, वेगवेगळे रजिस्ट्रेशन असतील, आर्थिक सगळ्या नियोजनाची बाब असेल, म्हणजे या तीन सेक्टरमध्ये काम करावं लागणार आहे. अगदीच नव्याने सुरुवात करत असलेल्या उद्योजक काही इस्टॅब्लिश झाले त्यांना डेव्हलप करायचंय आणि काहींनी करून बघितलं पण कुठेतरी अडथळा आलेला. बरोबर. मी आता थोडस तुमच्या कुटुंबाकडे येतो. एकूण पहिलं कुटुंब तुमचं माहेर असलेलं यवतमाळ, तिकडे मला जायचंय. काय सगळं तिकडे वातावरण होत? खूप संपन्न असं माहेर होत. वडिलांना वाचनाची आवड होती, वडील राजकारणात होते, त्याच्यामुळे लहानपणापासून मला भाषण बघायला मिळाली. वडील प्रचार सभांमध्ये मला घेऊन जायचे सोबत. महाराष्ट्र पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष होते, त्याच्यामुळे ते अधिवेशन असताना त्या पाहुण्यांना स्वागत करणं, बसवणं, खूप लहान असतानापासून या गोष्टी बघितल्या. त्याच्यामुळे संयोजन आणि नियोजनाचा संस्कार त्यांच्याकडनं झाला, बोलणं त्यांच्याकडनं शिकली. आई अत्यंत अबोल पण प्रचंड धीरोदात्तपणे, लवचिकपणे सगळ्या गोष्टींना कसं सामोरं जायचं ते तिने शिकवलं. आजी होती, निरक्षर होती, पण बऱ्याचदा जेव्हा वडिलांना आवडायचं नाही की मी स्टेजवर गेली आहे, कविता म्हटली, डान्स केला, तेव्हा आजी गुपचूप मला पाठिंबा द्यायची. आत्या माझी पीएचडी झालेली आहे, त्याच्यामुळे शैक्षणिक क्षेत्राचं जे काही वातावरण असेल, असं एक छान संपन्न माहेर, परिपूर्ण माहेर असं होतं. आणि आता नांदेडचं सासर, सासू सासू सासरे यांचं सगळं वातावरण कसं आहे? खूप जास्त छान आहे, म्हणजे माहेराची आठवण येऊन देणारं सासर असं आपण म्हणू शकतो. की एखाद्या आई नसताना सुद्धा सासू ज्या पद्धतीने माझ्या पाठीमागे उभी राहते, ज्या खंबीरतेने सांभाळते माझ्या सगळ्या गोष्टी, गुणगुणांसह स्वीकारते, माझ्यासाठी अनेक बदल त्यांना स्वतः ते करून घ्यावे लागले असतील, ते स्वतः करतात. आणि कौतुकाने जेव्हा माझी वाट बघते घरी, तेव्हा मला वाटतं इतकं चांगलं अजून दुसरं काहीच असू शकत नाही. सासऱ्यांना कायम कौतुक असतं की ती काहीतरी करते, धडपडते. कोणी विचारलं तर एक वाक्य सांगायचं तिथे दहा वाक्य बोल असले, सासरे माझ्या बाबतीत मात्र प्रचंड बोलतात. अच्छा. अजून मला एक विषय प्रश्न या निमित्ताने विचारायचा आहे, तो म्हणजे की तुम्ही अनेक भाषण च्या ठिकाणी जाता, अनेक हजारो मुलांना मुलींना तुम्ही मार्गदर्शन करता, पण जेव्हा तुम्ही घरामध्ये तुमच्या मुलाला सांगता की कशा पद्धतीने आपण वागलं पाहिजे काय नाही, त्याचे प्रश्न जेव्हा तुम्ही बघत असाल तर तुम्हाला वाटत असेल की अरे यार मुलांचे प्रश्न या स्वरूपाचे असतात, तर तुम्हाला बाहेरच्या मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी काय मदत होते का त्या मुलाचे सगळे प्रश्न, तुमच्या मुलाचे प्रश्न सगळे ऐकून? हे माझ्या मुलाकडे बघून मला कळतं बऱ्याचदा, पण शेवटी आई मुलाचं नातं हे कुठल्याही काउन्सिलरच्या नात्यापेक्षा फार वेगळं असतं. त्याच्यामुळे बऱ्याचदा माझ्यातली आई तिथे कधी कधी हायपर जागी होते माझ्यातली. खूप जास्त सिक्युरिटी म्हणा किंवा खूप जास्त पारंपरिक विचारांचा थोडासा असलेला पगडा, आणि मग मुलगा एका नवीन जगाकडे बघतो, एक नवीन जग त्याच्या समोर आहे, क्लिकवर जगातली माहिती त्याच्याकडे आहे. आणि मग हे तशन एक छान पैकी असं वैचारिक द्वंद्व आमच्या दोघांमध्ये होतो, पण खूप जबरदस्त मैत्री मुलात आणि माझ्यात आहे, त्याच्यामुळे कुठल्याही तरुण मुलाशी कनेक्ट होणं मला खूप सोपं जातं. अच्छा. तुम्ही आता एक यशस्वी गृहिणी, एक यशस्वी उद्योजिका, वेगवेगळ्या पदांवर काम करता, वेगवेगळ्या ठिकाणी तुमचा वावर असतो, विशेषतः महाराष्ट्रातल्या अनेक चळवळीशी, सामाजिक चळवळीशी तुमचा संबंध आहे, हे सगळं जेव्हा आता तुम्ही या क्षणाला आहात, दोन्ही कुटुंब आहेत, मिस्टर आहेत, या सगळ्या विषयामध्ये तुम्ही मागचं सगळं जेव्हा मागे करून पाहता, तेव्हा तुम्हाला प्रामुख्याने कुठल्या गोष्टी अशा वाटतात की या गोष्टीमुळे मी इतकं घडले, इतकं चांगलं वातावरण मला मिळालं आणि आज मी आहे? तर आज सुद्धा संदीप दादा आणि इथून पुढे पण मी एका गोष्टीसाठी प्रचंड मनापासून ऋणी आहे की मला अत्यंत संपन्न असा भवताल मिळाला. जी जी माणसं माझ्या आयुष्यात आली ती ती मला भरभरून काहीतरी देऊन गेलेल्या आहे. मी खूप वेगवेगळ्या विरुद्ध विचारधारांच्या प्रवाहांच्या संघटनांमध्ये काम केलं, तरुण वयात जे जे समोर येतील जिथे जिथे काम करायला मिळतं ते केलं मी, पण दरवेळेला भावना ही होती की प्रत्येकातलं जे जे चांगलं आहे ते आपण घ्यायचं आणि पुढे जायचं, कारण माझा याच्यावरती विश्वास आहे की कुठलीच गोष्ट पूर्ण वाईट नसते आणि कुठलीच गोष्ट पूर्ण चांगली नसते. बरोबर. आपल्याला काय घ्यायचं हे आपल्याला ठरवायचं असतं. आणि लग्नानंतरही हेमंत पाटलांसारखा एक जोडीदार मिळाला ज्यांनी मला दृष्टी दिली, व्हिजन दिलं, विचार दिला, अजूनही ते काम कायम सातत्याने चालू असतं. कायम सगळे मित्रमैत्रिणी मला सपोर्ट करणारे, माझ्यातल्या गुणांना वाव देणारे, पुढे नेणारे असे भेटले. माझे शिक्षक वृंद त्यांनी माझ्यातल्या प्रत्येक गोष्टीला जोखलं, पारखलं आणि ते पुढे कसं आणायचं यासाठी प्रयत्न केला. मला आता बँकेच्या निमित्ताने आमच्यासोबत असलेले MD असतील, माझे सर्व कर्मचारी आहेत, ग्राहक,
माझ्या बचत गटातल्या महिला, माझ्यासोबत काम करणाऱ्या आमच्या घरातली माणसं, ईच अँड एव्हरी सगळेजण, प्रत्येक जण त्यांनी मला संपन्न केलेलं आहे. तुमच्यामुळे मी आज इथपर्यंत आलेली आहे आणि काम करू शकते. आता मी एक शेवटच्या प्रश्नाकडे येतो. तो म्हणजे आता तुम्ही बँकिंग क्षेत्रामध्ये खूप मोठं काम केलेलं आहे, त्या माध्यमातून हजारो घरातली चूल पेटलेली आहे. त्या सगळ्या चळवळीकडे तुम्ही कसं पाहता? ती चळवळ वाढणं किती गरजेचं आहे या महाराष्ट्राच्या दृष्टीने, काय सांगाल? खूप जास्त गरजेचं आहे, कारण आज मी एक औद्योगिक या सहकार क्षेत्रातलं एक पाऊल टाकलेलं आहे. गोदावरी अर्बनच्या माध्यमातून काम करते. जवळपास 6 लाख लोकांच्या घरापर्यंत आम्ही सेवा देऊ शकलो. अनेक रस्त्यावर काम करणारे स्ट्रीट हॉकर्स आहे, वडापाववाले, भाजीवाली, सांभाराचं काम करणारा असेल किंवा मोठा एखादा उद्योगपती असेल, प्रत्येकाला आम्ही सेवा दिली तर त्याच्या आयुष्यामध्ये अपलिफ्ट करण्याचं काम केलेलं आहे. अनेक एम्प्लॉई आज ग्रामीण भागातले आपल्याकडे काम करतात, त्यांना या कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करण्याची संधी मिळाली. आणि येणाऱ्या काळात हे सगळं डिजिटलायझेशनचं युग बघून आम्ही आधुनिक तंत्रज्ञानासह, म्हणजे आता क्यू आर कोड लॉन्च केला, मोबाईल बँकिंग आहे आपल्याकडे, सगळ्या या सुविधांचं काम करताना मला वाटतं येणाऱ्या काळात किमान 500 महिलांच्या हाताला काम मिळेल असं एक छोटंसं नेटवर्क सुरू करायचं आहे. दुसरं हळद क्लस्टर, वन डिस्ट्रिक्ट वन क्रॉपमध्ये आमच्या हिंगोली लोकसभेत हळदीला तो सन्मान आहे, त्याच्यामुळे हळद क्लस्टर असेल. आमच्या किनवटमधील आदिवासी भागात काम करणारे, लाकडावरती काम करणारे फर्निचर क्लस्टर, मोठी कलाकारी आहे. आणि मध गोळा करणारे सगळे बांधव आदिवासी, या तिघांसाठी तिन्ही क्लस्टर उभं करायचं काम येणाऱ्या काळात आता सुरू आहे. आपण एकूण राजश्रीचा सगळा प्रवास पाहिला तर लक्षात येईल की कुठली एखादी गोष्ट सहजपणे उभी होत नाही, त्यामागे खूप परिश्रम असतात, अनेक लोकांचे हात लागतात. आज मला अभिमानानं सांगावंसं वाटते, जेव्हा मी यांच्या चळवळीचा बारकाईने अभ्यास करत होतो तेव्हा महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचणारी ही महिला आज अनेकांची चूल पेटवण्यामध्ये तिची मदत होते. आणि मला असं वाटतं की ही चळवळ आपल्या महाराष्ट्रामध्ये वाढणं खूप गरजेचं आहे. आज हा कार्यक्रम तुम्हाला नक्की आवडेल ही आशा आहे. त्याचं कारण की एक वेगळी सक्सेस स्टोरी या कार्यक्रमाच्या निमित्ताने, केस स्टडी आपल्या समोर आलेला आहे. आज मी इथं थांबतो. दुसऱ्या शनिवारी एका अशाच व्यक्तीला आपण या कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेऊया. राजश्रीताई, तुम्ही आपण या कार्यक्रमासाठी आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल आपले मनापासून आभारी आहे. थँक्यू, धन्यवाद, भेटूया. थँक्यू सो मच.